नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। अकलूज येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा। सोलापूरचा विकास मोदी सरकारच साधेल, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन। गोळेवाडी शिवारात वीज कोसळली। मंगळवेढ्यात भाजपच्या पदयात्रेस उत्तम प्रतिसाद। सांगोल्यात वीज पडून 3 जनावरे दगावली। आणि मंगळवेढा पोलिसांचा रूट मार्च। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ अकलूज मध्ये बुधवार दिनांक 17 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे। दिनांक 18 एप्रिल रोजी सोलापूर लोकसभा संघासाठी मतदान होत असून त्याआधीच एक दिवस मोदींची सभा अकलूज मध्ये होत आहे। मोदींच्या सभेनंतर दुसऱ्या दिवशी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे, त्यामुळे मोदींच्या या सभेमुळे आचारसंहितेचा भंग होणार असल्याचा मुद्दा उपस्थित करून ही सभा होऊ नये म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगावर तक्रार केली आहे। वास्तविक दिनांक 17 रोजी मोदी यांच्या सभेला केंद्रीय निवडणूक आयोगानेच परवानगी दिली आहे। माढा लोकसभेसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे, त्यामुळे आचारसंहितेचा भंग होतोय कसा असा सवाल करीत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी कसल्याही परिस्थितीत मोदी यांची सभा होणार असल्याचे स्पष्ट केले। या सभेस मतदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे। सोलापूरसह महाराष्ट्राच्या विकासासाठी देशात पुन्हा मोदी सरकारच सत्तेवर आलं पाहिजे। तिकडे आघाडीच्या नावाखाली बिघाडी आहे, आम्ही मात्र एकसंघ आहोत, देशाचा विकास वेगाने सुरू ठेवू असं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। सोलापुरात भाजपा उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारार्थ आयोजित सांगता सभेत ते बोलत होते। पार्क मैदानावरील सभेसाठी प्रचंड उकाडा धग असतानाही गर्दी झाली होती। सुशीलकुमार शिंदे हे आपले चांगले मित्र आहेत, पण त्यांनी अपेक्षित विकास साधलेला नाही। सोलापूरकरांनी भाजपला साथ दिली आहे आणि यंदाही देईल असं सांगून गडकरी म्हणाले, सोलापूरला पाणी कमी पडू देणार नाही। येथील धार्मिक पर्यटनासाठी रस्ते चौपदरी करण्यात येत आहेत। शहरातील उड्डाणपूल जागा ग्रहणाचं काम 3 महिन्यात पूर्ण होईल। त्याचबरोबर शहरात महापालिकेने ठराव करून दिला तर एअरबस ही सुरू करू अशी घोषणाही त्यांनी केली। देशात आणि राज्यात सुरू असलेली रस्ते बांधणीविषयी त्यांनी माहिती दिली। महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला। सोमवारी सायंकाळी मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात वादळी वाऱ्यासह हलकासा पाऊस झाला। या पावसात वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना होत विजेचा लखलखाट मोठ्या प्रमाणात होता। सायंकाळी 6 वाजता गोळेवाडी शिवारातील अंकुश सुग्रीव बंडगर यांच्या घराजवळ लिंबाच्या झाडावर वीज कोसळली असून त्यामध्ये सुमारे 10 ते 12 वर्षाचे झाड पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून झाड संपूर्ण छिन्न विछिन्न झाले आहे। सुदैवाने त्या झाडाजवळ जनावरे शेतकरी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही। तरीही या वादळी वाऱ्यात विजेच्या लखलखाट व गडगडाटामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या भागात अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली असून अनेक घरांचेही नुकसान झाले आहे। महायुतीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ मंगळवार दिनांक 16 एप्रिल रोजी मंगळवेढा शहरातून काढण्यात आलेल्या पदयात्रेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे। सदर पदयात्रेस संत चोखामेळा महाराजांच्या समाधीस पुष्पार्पण करून सुरुवात करण्यात आली। त्यानंतर शिवप्रेमी चौक, मोढे गल्ली, मुलाण गल्ली, दत्तू गल्ली, नागणे गल्ली, खंडोबा गल्ली, बोराळ वेस, काजी गल्ली, सराफ गल्ली, हजारे गल्ली, हुनमाणी गल्ली, शनिवार पेठ, मेटकरी गल्ली, किल्ला भाग, प्रांत कार्यालय, बँक ऑफ इंडिया या मार्गावरून काढून चोखामेळा चौकातून भाजी मंडई या मार्गावरून भाजपच्या मुरलीधर चौकातील कार्यालयाजवळ पदयात्रेचा समारोप करण्यात आला। सांगोला तालुक्यात सोमवारी वीज पडून 3 जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत। यावेळी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह फळबागांचे देखील नुकसान झाले आहे। दिवसभर उन्हाचा कडाका आणि सायंकाळच्या सुमारास हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू होऊन वीज पडण्याच्या घटनांचे सत्र सुरू आहे। यामध्ये सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामध्ये वीज पडून जवळा येथील सिद्धेश्वर रावसाहेब साखरे यांची खिलार गाय, घेरडे येथील
जयश्री पांडुरंग पुकळे यांची म्हैस तर लोटेवाडी येथील पांडुरंग तुकाराम जाधव यांची म्हैस मरण पावल्याची घटना घडली आहे. संबंधित गाव कामगार तलाठी यांनी पंचनामे केले असून त्यांना तातडीने आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे तहसीलदार संजय पाटील यांनी सांगितले. तालुक्यात सोमवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजता दरम्यान सांगोला, नाजरा, सोनंद, जवळा या परिसरात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडल्याची नोंद तहसील कार्यालयाकडे झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवेढा शहर व लक्ष्मी देवडी येथे रूट मार्च काढण्यात आला. दिनांक 18 एप्रिल रोजी सोलापूर लोकसभेसाठी मतदान होणार असून त्या अनुषंगाने मंगळवेढा पोलिसांनी मंगळवार दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेत शहरातून रूट मार्च काढला. मंगळवेढा पोलीस स्टेशन पासून या रूट मार्चला सुरुवात झाली. दामाजी चौक, शिवप्रवेश चौक, चोखामेळा चौक, मुरलीधर चौक, हनुमान गल्ली, शिवाजी तालीम, मेटखरी गल्ली, शनिवार पेठ या मार्गे रूट मार्च काढण्यात येऊन सांगोला नाका येथे समारोप करण्यात आला. तसेच सायंकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत लक्ष्मी देवडे येथे रूट मार्च काढण्यात आला. सदर रूट मार्च मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी, गणेश निंबाळकर, 5 पोलीस कर्मचारी, SRPF च्या 2 तुकड्या सहभागी झाल्या होत्या. पुन्हा एक नजर हेडलाइन्स वर. अकलूज येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा. सोलापूरचा विकास मोदी सरकारच साधेल, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन. गोळेवाडी शिवारात वीज कोसळली. मंगळवेढ्यात भाजपच्या पदयात्रेस उत्तम प्रतिसाद. सांगोल्यात वीज पडून 3 जनावरे दगावली. आणि मंगळवेढा पोलिसांचा रूट मार्च. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.